नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील। आज 8वा दिवस आहे आपला आणि आजचा भैरदेव मंदिर इथे कार्यक्रम आहे तो फॅशन शो। आज फॅशन शो साठी बरीच अशी मंडळी वगैरे जमा झालेली आहेत आणि विशेष म्हणजे आपले दुसरे एक त्याच्यामध्ये दुसरे एक समालोचक आहेत ते म्हणजे आपले परम मित्र अक्षय पाटील, नेहमी आपल्या चॅनलचे सपोर्टर आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूला माणसं देखील जमले आहेत, आजूबाजूला माणसं वगैरे आपण सगळी गर्दी पाहून घेऊया आणि थोड्या वेळात आपला कार्यक्रम जो सुरू होईल फॅशन शो तो आपण पाहून घेऊया। तर आता आपण पाहतात बाजूला सर्व अशी माणसं एकदम अगदी सीट बुकिंग करून अशी बसलेली आहेत, पर्यवेक्षक सज्ज आहेत, सर्व अशी एकदम दिमागदार आणि सर्वांच्याकडे उत्साह आहे। आणि आता थोड्या वेळात आपला कार्यक्रम चालू होईल। समोर पर्यवेक्षक आहेत ते वैभव पाटील आणि नंतर आहेत ते अक्षय पाटील। विद्यमान सदस्य ओमकार अशोक पाटील यांच्याकडून प्रत्येक या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकाला कॅडबरी देण्यात येणार आहे। एक दिलदार व्यक्तिमत्व केलवणे पाड्यावरील ताळे वाजवायचे त्यांच्यासाठी। कार्यक्रम चालू झाला आहे, माझ्या हातात समालोचकचा माईक असल्याने माझे ह्या व्हिडिओचे चित्रीकरण संपूर्ण आशीर्वाद जाना म्हात्रे या माझ्या मित्राने केले, त्याबद्दल त्याचे खूप खूप धन्यवाद। We'll be right back.
मन हा प्रकार कुठला का नाहीसा होत चाललेला आहे. म्हणजे जवळजवळ आता गोसाईंनी फारच कमी झालेली आहे आपल्या या महाराष्ट्रातील एक जमात होती ती आणि आता ते पण शिक्षण वगैरे घेऊन चांगल्या चांगल्या ठिकाणी गेलेलं आहे. त्याच्यामुळे आता गोसाईंनी कुठे पाहायला मिळत नाही. पण आज आपली एक मुलगी अनोखी तानाजी पाटील ही आहे ती आता गोसाईंचं स्वरूप हे त्यात दाखवणार आहे. आणि हो लेडीज मंडळी म्हणजे विषय असा आहे की म्हणजे असं विचारतो की घ्या टिकल्याचा आप वगैरे का लागेल तुम्हाला बिंदास घ्या हो गोसाई नाक आलेलं आहे आणि फ्री मध्ये आहे का टेन्शन नका घेऊन जा. गोसाईं बरेच दिवसांनी आपल्याकडे अवतरलेली आहे. अण्णा छोटी मुलगी असून सगळ्यांनी उत्तम असं अभिनय केलेले आहे. नक्कीच ही मुलं भविष्यात खूप खूप मोठी होतील. तसेच तुम्हाला संजीव म्हात्रे एक विनंती आहे की कसं आहे की बऱ्याच दिवसांनी जो आपला हा प्रोग्राम आहे तो म्हणजे एक्सचेंज जाईल म्हणजे युट्यूबला जाणार आहे. त्यामुळे कसं आहे की एक इम्प्रेशन पडलं पाहिजे आपलं. तसेच अजून एक स्पर्धक आहे साध्वी साध्वी विश्वनाथ पाटील शरण्या मयूर पाटील आणि स्वरा संजीव म्हात्रे कोणी बनलेले आहेत. खूप छान मस्त काल्या मध्ये बघा डीजे ऑपरेटर डीजे ऑपरेटर स्टॉप राहू नको. एकदम असं म्हणावं की एखादं नाटक चालू आहे आणि एखाद्या शिवाची इंटरव्ह्यू झाली आहे कशी इंटरव्ह्यू झालेली आहे. मिकी माऊसशी वा वा सुंदर सुंदर माझे ठाकर मारले बघ. अरे नाही नाही अरे वा 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 मिळून जा मिळून जा.
प्यार नहीं था क्या हो वाह वाह मिकी माउस बनले आहे सुद्धा टाळा वाजवायचे आहे आहे तुझं प्रेमत पडलो मी प्रेमत पडलो अहो बाईक पासून काही नाही टेन्शन नका प्रेमत पडलो काय घाबर नको दादा नाही सगळ्यांना दाखव तुला आला सो नाही बघा तुम्ही कॅमेरा बनवून बघ तुला उभे बघा हा ए तिच्या पुढे गाडी लावले मला तो मला मारेल तो इकडं सुंदर 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 कोण आहे हा ओळखतोय का कोण आहे हा असं तर कोणी का असतो ना आपल्याला काय चला पाहिजे रेल्वे मध्ये पैसे झालं गाणं लो आई पण दौरीत आहे ना अरे सर कव पुर एक पॉइंट पैसे लगभग
पैसे मिलो, पैसे सर्व आपले मेहनतीचे आहेत, दारी मजुरी करून कसले काल्या पाण्यामध्ये खपून सर्व पैसे आलेले आहेत आणि ते दिलेले आहेत, कोणी कोणाचं चोरलेलं नाहीये, त्यामुळे परत एकदा मी आई दुर्गा माता चरणी आणि देवदेवाच्या चरणी प्रार्थना करतो. आई एकविरा रूपान मानवी संदीप पाटील तर भक्ती अंबाबाई चा आई एकविरा साठी जे मामा वैभव कृष्णा पाटील जी 100 रुपये आलेले आहेत ते स्वीकार करायचं आहे, तसेच कॅडबरी घेऊन जायचं आहे. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकासाठी कॅडबरी देण्यात येत आहे. सुंदर ये गाड़ी लॉक कर दे रे बाबा.
आपका नाम क्या है? बाबूराव गणपतराव। सुबह सुबह दारू क्यों पी रहे हो? दारू नहीं रे बाबा, दवाई ले रहे। तेरे को मालूम है तेरे में भेजे में कितना टेंशन रहता है? कब पढ़े हो? कहाँ में पढ़े हो? शाम तक। शाम तक मतलब? तो सुबह मेरा बाप मुझे स्कूल में लेके गया और शाम को अरे बाप रे, मस्त है। एक का डिग्री है, दारू में क्या क्या मिलाता है? मैकबॉल। एक नंबर का ब्रांड है। मित्रहो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळूया आपण एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।